राज्यात विधानसभा निवडणूक अगदी अंतिम टप्प्यात आल्या तरी राजकीय घडामोडी थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातलीच एक घडामोड सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय, ती म्हणजे भाजप आणि मनसेत अगदी मित्रपक्षालाही लाजवेल असा चालू असणारा भाईचारा. सुरुवातीला भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माहीममधून माघार घ्यावी यासाठी दबाव आणल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर भाजपने माहीमच्या सीटवर अमित ठाकरे यांचं काम करणार असल्याचं जाहीर केलं. राज ठाकरेंनीही भाजपच्या या भूमिकेला समर्थन म्हणून दोन पावलं पुढे जाऊन भूमिका घेतली. राज ठाकरेंनी नुकतंच मुख्यमंत्री हा भाजपाचाच होईल आणि तो मनसेच्या पाठिंब्याने होईल असं जाहीरपणे सांगूनही टाकलं. एवढ्यावरच न थांबता राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं भाकीत केलं. भाजपने मग हाच मुद्दा उचलून धरला. आधी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या बरोबरचा एक फोटो जोशपूर्ण गाण्यासोबत सोशल मीडियावर सेव्ह केला. एवढंच नाही तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाची राज्याला गरज आहे, महाराष्ट्राला त्यांच्या विजनची गरज आहे अशी खुली प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यामुळेच मनसे आणि भाजप हे अनऑफिशियल युती असल्याचं चित्र निर्माण झालंय. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप अशी भूमिका का घेत आहे? शिंदे आणि अजित पवार असताना फडणवीस राज ठाकरेंना मित्रपक्षासारखी ट्रीटमेंट का देत आहे? मनसेला सोबत घेण्याचा माइंड गेम काय असेल जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश, आपण पाहत आहात लगाव बत्ती. तर राज्यात मनसे विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढणार असण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज यांनी जवळपास 225 ते 250 जागा लढवणार असल्याचा मानस बोलून दाखवला होता. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौराही केला होता, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही घेतल्या. मात्र प्रत्यक्षात जेव्हा उमेदवार जाहीर करण्याची वेळ आली तेव्हा मनसेने राज्यात 135 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले. मनसेची एकूणच ताकद पाहता यातील काही जागांवर मनसे टफ फाईट देताना दिसेल. त्यात प्रामुख्याने मुंबईतीलच जागांचा समावेश आहे आणि याच जागांवरून आता मनसे चर्चेत आहे. मनसेने विशेषतः राज ठाकरेंनी त्यांची अगदी सर्वोच्च कामगिरी केली तर मनसे किमान 2 आकडी आमदार निवडून आणू शकेल यावर जवळपास सर्वच राजकीय विश्लेषकांचं एकमत आहे. अशावेळी मनसेने आपली भूमिका स्पष्ट करताना पाठिंबा हा भाजपलाच असेल हे स्पष्ट केलंय. मनसे आणि भाजप यांच्या एकत्र येण्यामागे मनसेच्या बाजूने पाहिलं तर कारण काय आहे, म्हणजे भाजप सोबत असूनही मनसेला दिसत असलेली स्पेस. मनसे जरी स्वबळावर लढत असली तरी मनसेला त्याची खरी स्पेस ही भाजपसोबत दिसत असल्याचं स्पष्ट आहे. लोकसभा निवडणुकीतील पाठिंबा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी ज्या घडामोडी घडत होत्या त्या ती गोष्ट स्पष्ट दिसत होती. मात्र आयडिओलॉजिकली मनसे भाजपच्या जवळ जात असली तरी भाजपकडे मनसेला सोबत घेणं प्रॅक्टिकली शक्य नव्हतं. कारण अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत असताना मनसेसोबत युती करून पुन्हा मनसेला जागा वाटपात स्थान देणं पूर्णपणे अशक्यप्राय गोष्ट होती. दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेमुळे जरी त्यांना सोबत घेण्यास राज्य भाजपातले नेते उत्सुक असले तरी केंद्रीय नेतृत्व त्यासाठी तेवढं आग्रही नाहीये. संपूर्ण देशाच्या राजकारणाचा विचार करता राज ठाकरेंची जाहीरपणे युती भाजपला नॉर्थ इंडियात फटका देणारी असू शकते. थोडक्यात राज्य नेतृत्वाला राज ठाकरे हवेत पण केंद्रातील भाजप तेवढं उत्सुक नसल्यानं राज ठाकरे भाजपापासून टू क्लोज येट टू फार आहेत. म्हणजे याही संबंधावर राज्य भाजप आणि मनसे एकमेकांच्या सोबतीने जाण्यास तयार आहेत. यातूनच राज ठाकरेंना शिवडी माहीम अशा मतदारसंघातून भाजपची साथ हवी आहे. यातून राज ठाकरेंच्या किमान एका जागेवरून त्यांची टॅली सुधारेल अशी शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे यातून भाजपलाही फायदा आहे. भाजपचा विचार करायचा झाल्यास एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजपला शिवसेनेच्या एका मोठ्या मतदानाची ताकद मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र त्याचवेळी एकनाथ शिंदे या ताकदीच्या जीवावर स्वतःची ओळखही निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत. महत्वाचं म्हणजे जागा वाटपात एकनाथ शिंदेंनी भाजप पुढे पूर्णपणे लोटांगण न घालता अनेक जागा पदरात पाडून घेतल्या. त्यातही राज्य नेतृत्वापुढे न झुकता एकनाथ शिंदे दिल्लीला जागा वाटपाचा मुद्दा घेऊन गेले होते. दिल्लीच्या हस्तक्षेपानंतर मग एकनाथ शिंदे यांनी काही निर्णयाची भूमिका घेतली होती. अजून एक गोष्ट म्हणजे माहीमच्या जागेवर भाजप नेतृत्वाचा दबाव असतानाही एकनाथ शिंदे यांचे उमेदवार सदा सरवणकर माघार घेत नाहीयेत. अशावेळी एकनाथ शिंदे यांची ताकद चेकमध्ये ठेवण्यासाठी राज ठाकरे हे भाजपसाठी उत्तम पर्याय ठरतात. राज ठाकरे एकनाथ शिंदेंवर जेव्हा काही हलक्या टीका करतात तेव्हाही शिंदेंच्या नेत्यांची भंभेरी उडाल्याचं चित्र असतं. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना पाठबळ दिल्यास ते एकनाथ शिंदे आणि पर्यायाने शिवसेनेला मोठा धक्का देऊ शकतात हे एक पर्सेप्शन आहे. त्यामुळे राज ठाकरेंशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवून भाजपला, विशेषतः राज्य भाजपला एकनाथ शिंदे यांच्या महत्वाकांक्षांना मुरळ घालता येणार आहे. मात्र त्याचवेळी ठाकरेप्रेमी आणि हिंदुत्ववादी मतदार असा एक सेनेचा मोठा मतदार आहे. या मतदाराला सेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलेलं आवडलेलं नाहीये. पण त्याचवेळी एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंकडून पक्ष आणि चिन्ह घेतलं हेही त्यांना आवडलेलं नाहीये. अशावेळी मग राज ठाकरे या मतदारांसाठी एक चांगला ऑप्शन आहे. त्यातच राज ठाकरेंनी भाजपसोबत जाणार असल्याचं सांगून आधीच काँग्रेस राष्ट्रवादीत कोणत्याही परिस्थितीत जाणार नाही ही भूमिका स्पष्ट केली आहे. यामुळे मग हा ठाकरेंच्या विचारांचा आणि हिंदुत्वाला मानणारा मतदार
हा राज ठाकरेंच्या पक्षाला मतदान करू शकतो। त्यामुळे मनसेचा उमेदवार निवडून येईल का माहित नाही, पण यामुळे उद्धव ठाकरेंच्या मतांमध्ये निश्चितच घट होऊ शकते। लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल पाहिल्यास अगदी लोकसभेच्या सीट्सही काही हजारांच्या मार्जिनने निवडून आल्या होत्या। या अशा वेळी राज ठाकरेंच्या उमेदवारांनी काही हजारांमध्ये मत घेणं ही निर्णायक ठरू शकतं। सोबतच राज ठाकरे सोबत असल्याने काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनाही भाजपने बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष संपवला अशी टीका करता येत नाही। त्यातच राज ठाकरेंनी भाजप पूरक भूमिका घेतली आणि त्याच वेळेला शरद पवार आणि इतर नेत्यांवर जोरदार टीका। त्यामुळे भाजपला नरेटिव्ह सेटिंगमध्ये एक वेगळाच फायदा होतोय। त्यामुळे युतीत नसूनही युतीत असल्यागत वागणं राज ठाकरे आणि भाजप या दोघांसाठीही विन विन सिच्युएशन आहे। यामुळेच मग इतके दिवस सत्ता द्या महाराष्ट्र सुतासारखा सरळ करतो म्हणणारे राज ठाकरे पाठिंबा द्या भाजपचा मुख्यमंत्री करतो असं म्हणत असल्याची चर्चा आहे। तुम्हाला या राज ठाकरे आणि भाजप युतीवर काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।